गोय सरकाराचे प्रशासन कोविड दुयेंता संबंधान कितले गंभीर आसा हे मुखेलमंत्री प्रमोद सावंतान केल्ल्या वक्तव्या वयल्यान स्पश्ट जाता. मुखेलमंत्री म्हणटा पुलिसूच राजकारण्यांचेर कारवाय करनात. जमावबंदी कलम लायिल्ले आसतनाय जर राजकारणी मिरवणूक काडटात जाल्यार हाका जबाबदार पुलिसूच आसात. पुलिसेक सगळे अधिकार दिल्यात. तांणी राजकीय मिरवणुको काडटात तांचेर कारवाय करपाक जाय आसली. कारवाय करपा पासत पुलिसेक कोणीच आडावंक नासले असे मुखेलमंत्री प्रमोद सावंतान पुलिसे बरोबर बसका घेऊन निळा घेतल्या उपरांत पत्रकारांकडेन उलयताना सांगले. पुलिसांच्यो पावर्सूच त्यांच्यांनी वापरत सुद्धा खूप झाल्यो. त्यो त्यांना वापर एकच सांगतात. त्यांना हांवें परत सांगला की त्यांना खंयसरूच पॉलिटिकल प्रेशर त्यांचे येवचो ना. तांच्यांनी लॉ एन्फोर्समेंट स्ट्रिक्टली करतो. मिरवणुका निघाल्या, हांवें त्यांना झालेल्या मिरवणुका बंद करा म्हणून. पॉलिटिकल मिरवणुका म्हणजे आमच्यो सुद्धा असो त्या आडोवन कारण हांवें आडे म्हटलेलं. कारण म्हणजे त्यांच्यांनी आडोवपाक जाय असतं त्यांच्यांनी. हांवें त्याच खातीर तांकां हांवें तेंय विचारलां तुमकां कोणी म्हणजे आमी हाडूं नाका म्हणून सांगलां. हाडोवपाक जाय आसलें तेंच्यांनी बंद करपाक जाय. DGP परत DIGP CS हांच्या बरोबर व्हर्च्युअली जे राज्यातले सगळे PI जितके आसा सगळ्या पुलीस स्टेशनचे परत DYSP SP ह्या सगळ्यांच्या बरोबर व्हर्च्युअली मीट जाली. व्हर्च्युअली मीट जाल्या उपरांत पयलीं DGP तेका काही इन्स्ट्रक्शन्स दिली आणि त्याच्या उपरांत हांव पर्सनली व्हर्च्युअली फर्स्ट टाईम सगळ्या अक्रॉस द पोलीस स्टेशन पेडण्यापासून काणकोणपर्यंत आणि ते वाळपेपासून दाबोळीपर्यंत सगळ्या म्हणजे इवन दो PI DYSP आणि SP ह्याच्याकडे पर्सनली उलयलो. त्यांना जी इन्स्ट्रक्शन एन्फोर्समेंट जो असा वो व्यवस्थितरित्या करपा खातीर ड्युरिंग द नाईट कर्फ्यू आणि ड्युरिंग द डे टाईम सेक्शन 144 हे व्यवस्थितरित्या कशा पद्धतीत इम्प्लिमेंट करप स्पेशली म्हणजे टुर्नामेंट असतले स्पेशली त्याचबरोबर म्हणजे सोशल फंक्शन असतली पॉलिटिकल फंक्शन असतली देवळातले काले जात्रा असतली हाजेर मिनिमम टू मिनिमम लोकांनी इवन जो लग्न आम्ही म्हटल्या मिनिमम लग्नं जी असा ही फक्त 50 लोकांक घेऊनच लग्न करपाचे सांगल्या. जाल्यार इवन जो जेचो हॉल असा त्या हॉलाक फाईन दिली वयतली. बाहेर वेळ पडले जाल्यार पुलिसूय येऊन रावता. आम्ही लग्न बंद कर म्हणूंक ना. लग्नाक त्यांच्यांनी परमिशन घेवची 50 लोक घेऊन त्यांच्यांनी लग्न करचे 100 कारण चड लोकांक आसता वचूंकच दिवचे ना. चड लोकांक आसता जाल्यार ते भायरूय बी काडटले. इवन दो त्यांना सांगले की काल्या जात्रेचे फंक्शनात त्यांचे जे देवस्थानचे माजत असतात त्यांच्यांनी मेळून ते रिच्युअल फंक्शन करचे. त्यांच्यांनी ॲट अ टाईम 50 पेक्षा चढ लोक हे देवळाकडे आसचे नाही. देवळाकडे ज्यो जात्रा भरताल्यो त्यो जात्रा बंद करच्यो. ह्यो त्यांना कंप्लिटली सांगल्या. नमाज असतली प्रेयर असतली ही त्यांच्यांनी थंयसरल्या थंयसर आपल्या घरातल्यान नमाज पडची. त्यांच्यांनी देवळात सुद्धा 25 लोकांच्या वयर लोकांक घेवचे न्ही हे त्यांना स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिला. ते कालच्यानूच त्यांच्यांनी एन्फोर्समेंट सुरू केला. पण आज एकदा त्यांच्यांनी कितल्यो केसीस केल्यो कितल्यो केसीस बूक केल्यो कशा पद्धतीत करता. आम्ही खंयच्यो फायनान्स इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी बंद कर म्हणून सांगूक ना. किंवा एखाद्या हॉटेलात एखादी जर ॲक्टिव्हिटी चालू आहात जाल्यार त्यांच्यांनी म्हणजे ते 50 लोक घेऊन चालू आहात जाल्यार ती असूनही 50% सगळे बिझनेसीस चालू दवरपाचे हे पहिलीपासून सांगला. त्या खातीर इवन जो शूटिंग चालू असा जाल्यार त्यांची खंयच्या तरी हॉटेलांत भितर असा जाल्यार ती वचून बंद करची न्ही. पण पब्लीक प्लेसीसचेर ॲक्टिव्हिटी बंद दवडच्यो ह्यो क्लिअर कट सांगला. इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी बंद करच्यो न्ही. तांच्या कडल्यानूय त्यांचा फीडबॅक किती आहात त्या कशा पद्धतीत घेता हे सांगला. विकली मार्केट जे असा हे त्याला वडल्या स्पेसिसनी त्यांच्यांनी लावचे जेणेकरून ॲटलिस्ट प्रत्येक जण एक 6-6 फूट या डिस्टन्साचे बसचे आणि त्यांच्यांनी मार्केट करचे. बट मास्क वापरना जाल्यार सोशल डिस्टन्सिंग हाजे मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या करचे हाजी इन्स्ट्रक्शन त्यांना दिल्या.